आलिया द शो स्टॉपर, आलिया द हिरोईन, आलिया द ब्रँड, सध्या सगळीकडेच ही बद्रीनाथ की दुल्हन यात चमकतीय. पाहूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. शंभर कोटी क्लब मध्ये दाखल झालेल्या बद्रीनाथ की दुल्हनियाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या अमेझॉन इंडिया फॅशन वीक मध्ये आलियानं डिझायनर नम्रता जोशीपुरासाठी रॅम्प वॉक केला. रॅम्प वॉक वर आलियाच्या कॉन्फिडन्सनं सगळ्यांनाच चकित केलं. तर दुसरीकडे आलिया भट ही 2016-17 या वर्षातली सगळ्यात यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 2016 मार्च महिन्यापासून ते या मार्च महिन्यापर्यंत आलिया भट्टनं टोटल 4 सिनेमे केले. त्यात उडता पंजाब, डिअर जिंदगी, बद्रीनाथ की दुल्हनिया या सिनेमांचा समावेश आहे. आणि आलियाचे हे 4 सिनेमे बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. आलिया भट्टच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात आलियानं आलिया भट्ट स्टार लाईफ हा आपला गेम लॉन्च केलाय. त्यामुळे आता फक्त एका क्लिकवर तुम्ही आलियाचे वेगवेगळे मूड्स आणि स्टाईल्स बघू शकता. ये सिर्फ किम कार्डशियन ने, ब्रिटनी स्पीयर्स ने भी, डेमी लोवाटो ने भी ऐसे गेम्स बनाए, क्योंकि जैसे कि मैंने कहा एक जॉनर है. और ये मेरे तरफ से फॉर माय इंडस्ट्री एक गेम है जो मैं एक जॉनर यहाँ पे ला रही हूँ. जैसे कि हमने दिखाया कि दिस इज इंडियाज फर्स्ट नॅरेटिव्ह ॲडव्हेंचर गेम. वर्षभरात 4 ब्लॉकबस्टर सिनेमे दिल्यानंतर सध्या आलियानं ब्रेक घेतलाय. बद्रीनाथ की दुल्हनिया नंतर आलिया आता 4 महिन्यानंतर रणबीर कपूर बरोबर ड्रॅगन या सिनेमाचं शूट करणार आहे. त्यासाठी आलिया ऍक्शन आणि डान्सचं खास ट्रेनिंग घेतेय. बाय डिफॉल्ट आय हॅव अ ब्रेक, सो इन्स्टेड ऑफ पुशिंग समथिंग इन, लाईक पुशिंग अ फिल्म इन दिस ब्रेक, आय रादर टेक द टाइम टू लर्न थिंग्स दॅट आय हॅव नॉट गॉटन द टाइम टू लर्न. Like dance and singing and cooking and spend time with my cat. तेव्हा आता ही बबली गर्ल आलिया भट्ट 2017 साठी ही तयारीत दिसतेय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.